मराठी सिनेसृष्टीतील एक देखणा नट काळाच्या पडद्याआड गेलाय. प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांनी वयाच्या 77व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. घराच्या बंद खोलीत रवींद्र महाजनी यांचा मृतदेह आढळलाय, तर 2 ते 3 दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. रवींद्र महाजनी यांचं रुबाबदार व्यक्तिमत्व आणि देखणं रूप त्यांची खासियत होती. मराठी चित्रपटसृष्टीतील विनोद खन्ना म्हणून त्यांची ओळख होती. रवींद्र महाजनी यांचा जन्म 1949 मध्ये पुण्यात झाला. त्यानंतर त्यांचं बालपण हे मुंबईत गेलं. मधुसूदन कालेलकर यांच्या जाणता अजाणता या नाटकातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती. 1974 मध्ये व्ही शांताराम यांच्या झुंज या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मात्र अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी टॅक्सी चालक म्हणून देखील काम केलं. जवळपास 3 वर्ष त्यांनी मुंबईत टॅक्सी चालवली. मात्र त्यांच्यातील कलाकार नाटकांमधून समोर आला आणि त्यातूनच त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या देखण्या लुकवर प्रेक्षक फिदा होते. चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका, पेहराव आणि हँडसम दिसणं प्रेक्षकांना आकर्षित करायचं. लक्ष्मी, लक्ष्मीची पावले, देवता, कळत न कळत, दुनिया करी सलाम, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार हे त्यांचे गाजलेले चित्रपट. यापैकी मुंबईचा फौजदार, देवता, गोंधळात गोंधळ या चित्रपटांनी त्यांना अभिनेता म्हणून एक वेगळी ओळख आणि लोकप्रियता दिली. मुंबईचा फौजदार चित्रपटात रवींद्र महाजनी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकले होते. या चित्रपटात अभिनेत्री रंजनासोबत त्यांची जोडी चांगलीच जमली. अभिनय कौशल्य आणि देखण्या चेहऱ्याने त्यांनी चित्रपटसृष्टीतील 1975 ते 1990 हा काळ चांगलाच गाजवला. रवींद्र महाजनी यांनी मराठीसह हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्येही काम केलंय. त्यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम पाहिलंय. 2015 काय राव तुम्ही या चित्रपटातून त्यांनी कमबॅक केला, तर कॅरी ऑन मराठा, देऊळबंद, पानिपत या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलंय. या चित्रपटांमध्ये त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी देखील झळकला होता. रवींद्र यांचा मुलगा गश्मीरने सुरुवातीला नृत्य आणि त्यानंतर अभिनयात पदार्पण केलं. विविध मराठी आणि हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये गश्मीरने महत्वाच्या भूमिका साकारल्यात. पण मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवलेल्या अभिनेत्याचं कुटुंबापासून दूर एका घरात असं मृत्यू होणं काळीज पिळवटून टाकणार आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जाते. लेट्स अप मराठी, मुंबई.